همیشه جان من ده بغار کی مغری اسی برس ہے میں کو جاتی ہے میں پھار کے میں گڑی اسی برس ہے میں جاتی ہے. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रिसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रिसेट दिलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये. आणि अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सिम्पली अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. तर बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये वापरले जे ग्रुप लिंक, लिरिक्स आणि जे आपण पीएनजी दिलेले आहेत ते इथं तुम्हाला अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेले आहेत. तर फक्त तुमचा इमेज कसा इथं रिप्लेस करून इफेक्ट ॲड करायचे ते आपण स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्रचिनाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज यूज केलेत ते आपण इथं डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून अशा प्रकारे मी सांगतो आहे त्याप्रकारे स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज कोणताही इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर मोहन ट्रान्सफॉर्मर जाऊन इथं आपल्याला त्याची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतलेली साईज आपल्याला अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे. आणि इमेज सेट झाल्यानंतर याची जी लेंथ आहे ती बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे 24.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे तोच इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते आपल्याला 30% करून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आणि आपलं सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून -100 सर्च्युलेशन वायब्लन्स आपल्याला करून घ्यायचं आहे. आता करून घेतल्यानंतर बघू शकता आपली इमेज आहे ती इथं क्रिएट झालेली आहे. आता ही जी इमेज आहे ती लॉन्ग प्रेस करून आपल्याला लॉन्ग प्रेस करून अशा प्रकारे इथं आपल्याला आपलं जे सॉन्ग आहे त्याच्यावरती लेअर ठेवून घ्यायचं आहे. आता घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, आता आपण इमेज लेअर आपल्या या बॉक्समध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली जो ग्रुप नंबर 1 आहे तो सिलेक्ट करायचा आहे. एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन खालील प्लचनावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि तुमचा अशा प्रकारे कोणताही एक इमेज ॲड करून तो आपल्याला काय करायचा आहे, म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे सिम्पली स्टार्टिंगला येऊन आता इथं आपण एडिट ग्रुपमध्ये आलो. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर अजून एकदा तुम्हाला एक ग्रुप नंबर 1 दिसतो आहे त्या ग्रुपवर क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला येऊन तुमचा एक इमेज अशा प्रकारे ॲड करून मधोमध घ्यायचा आहे. मधोमध घेतल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे मधोमध घ्यायचं आहे. आणि मधोमध घेतल्यानंतर बघू शकता याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर बघू शकता एकदा बॅक निघायचं आहे, परत डबल बॅक निघायचं आहे, म्हणजे तुमचा इमेज आहे तिथं सेट होऊन जाणार आहे. तर सेकंड नंबर ते अशाच प्रकारे ग्रुप 2 क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर परत एकदा ग्रुप 1 क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर आप तुमचा इमेज सिलेक्ट करून ॲड करून याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आणि तो मधोमध सिलेक्ट करून याची साईज अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या दोन्हीही लेअर आहेत त्या इथं क्रिएट झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे झाल्यानंतर थर्ड लेअरही अशाच प्रकारे क्रिएट करायचे. त्यासाठी ग्रुप 3 क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. परत एकदा ग्रुप 1 क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे. आणि तो मधोमध घेऊन इथं आपल्याला तो साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून 2 वेळा बॅक निघायचा आहे. आणि बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक
तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्हाला इथं दिसून येणार आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर बघू शकताय आपलं जे पहिले तीन लेअर आहे तुम्ही तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप दाखवलेलं, अशाच प्रकारे पुढील तीन लेअर आहे ते तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्या. मी अशाच प्रकारे ॲड करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण स्टार्टिंगच्या जसं तुम्हाला तीन लेअर सांगितले की अशा प्रकारे इमेज आपला त्या चौकोनामध्ये ॲड करायचा, तसेच आपण लास्टचे तीन लेअर आहेत ते आपण ॲड केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 24.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्रचिन्ह क्लिक मीडियामच जायचं आहे आणि मटेरियलमधील अशा प्रकारे तुमचे इमेज इथं काय करायचे आहे, ॲड करून घ्यायचे. आता ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, आपला इमेज आहे ते इमेज लेअरच्याच खाली तुम्ही एक PNG लेअर बघू शकताय, ती PNG लॉन्ग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती घेऊन यायची, म्हणजे इमेजवर अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर परत एकदा 24.21 सेकंदचे बीटमार्क येऊन खालील प्लसच्या नाव क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली या तिन्ही बीटमार्कला काय करायचं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर लास्ट उरलेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगला येऊन पहिला जो इंक इफेक्ट आहे तो काय करायचा, ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. त्यानंतर मूव ऑन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन इथे आपल्याला -90° रोटेट करून वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजेच अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला जो इंक इफेक्ट आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करण्यासाठी बघू शकता इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तशाच प्रकारे काय करायचं करायचं आहे. तर सिम्पली इमेज लेअर म्हणजे आपली जी व्हिडिओ इंक इफेक्ट व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मूव्हन ट्रान्सफॉर्मर जाऊन इथे आपला -90°पर्यंत रोटेट करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि स्क्रीन झाल्यानंतर वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे, म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे याचा कडक असा लुक तुम्हाला इथं दिसून येतोय. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.